दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतींच्या बंडखोरीनंतर सुद्धा उपसभापतीपदी शिवसेनेच्या सौ धनश्री गणेश प्रसाद गवस यांची 4-2 मतांनी निवड झाली. सभापती गणपत नाईक यांनी शिवसेनेच्या उमेदवाराऐवजी भाजपच्या लक्ष्मण नाईक यांना मतदान केलं. त्यामुळे चिडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी सभापती नाईक यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना घेरलं, पण पोलिसांनी त्यांना रोखल्यानं अनर्थ टळला. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करून सत्ता स्थापन केली होती. सभापती शिवसेनेचा तर उपसभापती राष्ट्रवादीच्या सुनंदा धरणे होत्या. प्रत्येकाला 1.5 वर्ष देण्याच्या बोलीवर एकमत झाल्यानं सौ धरणे यांनी राजीनामा दिला होता. त्या जागेसाठी शुक्रवारी निवड व्हायची होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून 5 सदस्य होते, तर भाजपकडे 1 सदस्य होता. मात्र सभापती गणपत नाईक व्हीपच्या भीतेनं भाजपला जाऊन मिळाले, त्यामुळे भाजपचं संख्याबळ 2 झालं. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या लक्ष्मण नाईक यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. श्रीयुत नाईक आणि सौ गवस यांचे अर्ज कायम राहिल्यानं मतदान घेण्यात आलं. शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी यांच्यासह काँग्रेसच्या संजना कोरगावकर आणि राष्ट्रवादीच्या सुनंदा धरणे यांनी सौ गवस यांना, तर सभापती नाईक यांनी लक्ष्मण नाईक यांना मतदान केलं. त्यामुळे गवस 4 मतांनी निवडून आल्या. तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं. यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे उपस्थित होते. पंचायत समितीत मोठा पोलीस बंदोबस्त होता. निवडीनंतर मावळत्या उपसभापती सुनंदा धरणे आणि नूतन उपसभापती धनश्री गवस यांनी प्रतिक्रिया दिल्या. मी राष्ट्रवादीतून निवडून आले होते आणि एकच उमेदवार मी असतानाही मला उपसभापती पद मिळाले. त्या म्हणजे आम्ही एकत्र राहिलो म्हणून आम्हाला ते पद मिळालं, नाही तर ते शक्य नव्हतं ना. त्याच्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेची मी आभारी. जसं आताच सर्वांनी सांगितलं, आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं, त्याचप्रमाणे 2-2.5 वर्षापूर्वी जी आम्ही विकासाची एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आलेलो होतो. फक्त विकास आणि विकास हाच आमचा उद्देश होता आणि त्याप्रमाणे आम्ही सभापती आणि उपसभापती या 2 पदाची त्या ठिकाणी नेमणूक त्या पद्धतीने केली होती. तीच आम्ही पुढे परंपरा चालू ठेवली. त्या परंपरेला अनुसरून सौ सुनंदा धरणे मॅडम ज्या उपसभापती होत्या त्यांनी राजीनामा देऊन या ठिकाणी जे पद रिक्त झालं त्या ठिकाणी मला बसण्याची संधी मिळालेली आहे. तशीच संधी उद्या सभापती पदावर सौ सुनंदा सौ संजना कोरगावकर मॅडम यांना सुद्धा मिळणार आहे आणि हीच परंपरा आम्ही चालू ठेवणार आहोत. ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी आम्हाला डावललंय या ठिकाणी, त्यांना त्याप्रमाणे पक्ष त्या ठिकाणी शिक्षा करेलच किंवा त्या ठिकाणी त्यांना तसा परतावा मिळेलच असं मी या ठिकाणी आमच्या वरिष्ठांना मी या ठिकाणी त्या ठिकाणी विनंती करते. कारण पुन्हा अशी पुनरावृत्ती सभापती निवडीच्या वेळेस होऊ नये अशी माझी एवढीच माफक अपेक्षा आहे आणि सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते की मला या ठिकाणी उपसभापती पदासाठी निवडून दिलं. अशा माझ्या सर्व सहकाऱ्यांना, या दोघी माझ्या भगिनी आहेत, माझे बंधू या ठिकाणी बाबूराव धुरी साहेब, या सर्वांनी मला ही संधी मिळवून दिली. निश्चितच त्यांच्या या संधीचं मी सोनं करून दाखवेन आणि सर्वांना या ठिकाणी उपसभापती म्हणून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करेन. राष्ट्रवादीचे बाबी बोर्डेकर आणि काँग्रेसचे प्रेमानंद देसाई यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या. गेल्या पंचायत समिती ज्यावेळी निवड झाली पंचायत समिती, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशी मिळून आम्ही युती करून या दोडामा तालुक्या विकासाचं नियोजन समोर ठेवून आम्ही युती केली होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी 6 वर्षाने हे पद बदलायचा आमचा ठराव झालेला होता आणि हा ठराव आम्ही मोरगाव येथील म्हातारे म्हातारा बाबा या मंदिरात केलेला होता आणि त्याप्रमाणे आज आम्ही 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आमचे राष्ट्रवादीचे सदस्य उपसभापती माननीय सौभाग्य धरणे मॅडम हिने आपल्या शब्दाप्रमाणे राजीनामा दिलेला होता आणि तो 5 मंजूर होऊन आज नवीन उपसभापतीची निवडणूक पण आज झालेली आहे. त्यावेळी मागच्या 4 दिवसात पण आम्ही असे सर्व पदाधिकारी बाबूराव धुरी, मी, गणेश प्रसाद गवस, शैलेश दळवी आणि इतर आमचे पदाधिकारी, परत म्हाताऱ्या संदीप कोरगावकर म्हाताऱ्याच्या देवळात जमा झालो आणि तिथे पण हात देणे आम्ही कायम ठेवला आणि जे आम्ही म्हाताऱ्याबाबाकडे बोलणं केलं त्या अनुषंगाने आजची ही निवडणूक आम्ही जे पास पाडलेली आहे त्यामुळे आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे दोन्ही मतं आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला
दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आमची आघाडी आम्ही पंचायत समितीपुरती अबाधित ठेवलेली आहे. काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समिती, राष्ट्रवादी पक्षाचा एक पंचायत समिती, शिवसेना पक्षाचे दोन पंचायत समिती आणि भाजपचे दोन पंचायत समिती या ठिकाणी निवडून आलेले असतानासुद्धा जातीय शक्तीला दूर ठेवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना सभापतीपद आणि उपसभापतीपद गेल्या वर्षासाठी दिलेलं होतं. सन्माननीय बोर्डेकर साहेबांनी ज्याप्रमाणे आता सांगितलं त्याप्रमाणे 5 वर्षासाठी ही जी आम्ही या ठिकाणी आघाडी केलेली आहे ती आघाडी यशस्वी करणार आहोत. या दोडामार्ग तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही संकल्प असतील त्या सर्वांच्या बरोबर घेऊन, सर्वांना एकत्र घेऊन ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या ठिकाणी असणारी शिवसेना एकत्र राहून या ठिकाणी आम्ही विकास घडू अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही. जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, गणपत देसाई, गणेश प्रसाद गवस, गोपाळ गवस, काँग्रेसचे प्रेमानंद देसाई, संदीप कोरगावकर, राष्ट्रवादीचे बाबी बोर्डेकर, शैलेश दळवी, चंदन गावकर, नगरसेवक संतोष म्हावळणकर आणि दिवाकर गवस, राजेश गवस, सुदेश तुळसकर, लवू मिरकर, बबलू पांगम, कृष्णा परियेकर, बाबी साटेलकर, रामदास मेस्त्री, मिलिंद नाईक, अजय देसाई, श्रीयुत वालावलकर, संतोष मोरिये, अमित गाड, प्रभाकर देसाई, सुधाकर गवस, लाडू आयनोडकर आदी उपस्थित होते. त्यांनी घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. काँग्रेसचे प्रेमानंद देसाई, जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, राष्ट्रवादीचे शैलेश दळवी, चंदन गावकर, गणेश प्रसाद गवस यांनी उपसभापतींचं अभिनंदन केलं. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडा मार्ग.